मुलांचं जेव्हा फर्स्ट वे स्कूल ओपन झालं होतं तेव्हा आम्ही नगरला राहायला गेलो. थोडे दिवस पप्पा होते, पप्पा मुलांना सोडायचे, पण पप्पांना इकडं काम यायला लागल्यावर काम वगैरे खूप राहायचं गावाकडं, म्हणून पप्पांना यावं लागलं. नंतर मला मुलांना सोडायला जायचं टाईम आला. खरंच मला खूप कठीण जात होतं, माझ्या तोंडाला कायम बांधलेलं राहायचं. त्या स्कार्फच्या आतून किती अश्रू गळायचे मी सांगू शकत नाही. मी सारखे रडत राहायचे, बाहेरची दुनिया बघून मी असा सामना करू शकत नव्हते की असं काय झालंय माझ्यामध्ये, खरंच काही कमी आहे, मी आता नॉर्मल राहिले नाही, मी आता दुसऱ्यांबरोबर बोलू शकत नाही, असं मला बार बार फील होत होतं. आणि फर्स्ट वेळेस पेरेंट्स मिटिंगला गेलो, पण मी तिथं मॅडमबरोबर बोलू पण शकले नाही, इतकं रडत होते मी, खूप मला वाईट वाटत होतं. मी मॅडमला सांगू पण शकले नाही, तसं तर मॅमला बाहेर कळलंच होतं, कॉलवर सांगितलंच होतं, पण मी जेव्हा मॅडमच्या समोर गेले मी त्यांच्याबरोबर बोलू शकले नाही, इतकी रडत होती मी. तेव्हा मॅडमनी स्वतः माझी पाठ थक्त पटून सांगितलं की खरंच तुमचे मुलं काबिले तारीफ आहेत, खरंच मुलांसाठी तुम्हाला बाहेर निघणं गरजेचं आहे, मुलं हुशार आहेत पण मुलं खूप उदास राहतात, त्यांच्यामध्ये ती पप्पांची कमी जाणवती, तुम्ही बाहेर निघा, तुम्ही खुश राहा, मुले खरंच खुश राहतील, मॅडमने खूप सांगायचा प्रयत्न केला. आणि नंतर 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 माझ्या मी खरंच बाहेर निघायला लागले. जेव्हा मी तोंड बांधून जायचे गेटवरले जेन्ट्स पण मला म्हणजे तिथं आर्मी एरियामध्ये तोंड बांधून जाणं अलाउड नाही गेटच्यात, तर तिथले एक जेन्ट्स ड्युटी देणारा पण म्हणला की आपण हरियाणा राजस्थानमधले नाही, इथं तोंड बांधून जायला अलाउड नाही आहे, असं मला स्वतःहून बोललेला. तर मला इतकं वाईट वाटलेलं, मला आणखी रडाय आलेलं. तर मी म्हणलं मी असं का करते, माझ्यामध्ये का कमी, मी असं मला का स्वतःला कमी समजते, असं मी खूप स्वतःला प्रश्न विचारले. आणि मुलांसाठी मी बाहेर निघायचा प्रयत्न केला. आणि मी माझ्या स्वभावामुळं खरंच माझ्या फ्रेंड पण खूप छान बनल्या. आज माझी ते वाट बघत आहे, तर मी थोडं लेट गेले मुलांना नाही, तर ते माझी वाट बघतात की ताई का आला नाही, काल का लेट झालात, आज असं मला त्या फ्रेंड बोलतात माझ्या स्वभावामुळं. आणि असं काही नाही की आपल्याला ते नाहीत म्हणून आपल्याला कुणी कमी लेखन, असं काही नाही. आपण बिचारी बनून नाही राहायचं, आपल्यामध्ये काही कमी नाही असं समजायचं. ते आपल्यासोबत कायम आहेत, देवरूपात आहेत आपल्यासोबत कायम. मी असं मनाला समजवत गेले. आणि आज खरंच माझ्या फ्रेंड पण खूप छान बनलेले आहेत, आणि मुलांचं पण खरंच स्कूलमध्ये नाव आहे. आणि मॅडम पण आजकाल समजायला लागल्या, खरंच तुम्ही बाहेर निघलात, आजकाल मुलं पण थोडे खुश राहायला लागलेत. मॅडम पण मुलांना सपोर्ट करतात, आणि मी पण मुलांना सपोर्ट करायचा प्रयत्न करते, यातून बाहेर निघायचा प्रयत्न करते. पण जीवनामध्ये हे दुःख आल्याच्या नंतर खरंच बाहेर निघणं खूप कठीण जात आहे, खूप पण सामोरे गेल्याशिवाय मार्ग पण नाही. जर आपणच मुलांना नाही समजून घेतलं, त्यांचं बोलणं नाही ऐकून घेतलं, तर त्यांना काही पण कमी जाणवली तर ते आपल्याला कधी शेअर करू शकत नाही, कारण ते होणार मम्मीच कायम रडती, तर आपण तरी मम्मीला कसं सांगायचं. म्हणून मी थोडं थोडं त्यांची पण त्यांच्याबरोबर राहायला लागले, त्यांच्याबरोबर बोलायला लागले. आणि ह्या दुःखातून बाहेर पडायचा प्रयत्न करते. आणि तुम्ही पण छान सपोर्ट करता, त्याच्याबद्दल तुमचे खरंच मनापासून आभार.